नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस कधीपासून सुरू होऊ शकते या संदर्भाने अनेक विद्यार्थी तसेच पालकांचे प्रश्न येत आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रातील नीट 2023 साठी मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। त्यासोबतच काउन्सिलिंगच्या रिलेटेड येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, नीट 2023चा रिझल्ट डिक्लेअर होऊन साधारण आज 10 दिवस होत आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस कधीपासून सुरू होऊ शकते या संदर्भाने अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही। काही दिवसापूर्वी एक अपडेट आलेली होती की केरळ राज्यातील MBBSची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर महाराष्ट्रातील जे वेटरनरी कॉलेज आहेत त्यांच्या संदर्भाने एक नोटीस आली होती की महाराष्ट्रातील जे काही वेटरनरी कोर्स आहेत त्यासाठी महाराष्ट्रात काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे। या संदर्भाने आपण विद्यार्थ्यांना मागील व्हिडिओमध्ये अपडेट केलेलं होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही MBBS, BDS त्यासोबतच BMS, BHMS व फिजिओथेरपी कोर्स आहेत त्या कोर्सेसची काउन्सिलिंग कधीपासून सुरू होणार या संदर्भाने अद्याप अपडेट आलेली नाही। जर आपण गेल्या वर्षीचा विचार केला तर गेल्या वर्षी नीट 2022चा रिझल्ट जो आहे तो 7 सप्टेंबर 2022 रोजी डिक्लेअर झालेला होता व साधारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काउन्सिलिंग प्रोसेसचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेले होते। म्हणजे नीट 2022चा रिझल्ट लागल्यानंतर साधारण 2 महिने काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागली होती, परंतु यावर्षी काउन्सिलिंग प्रोसेस थोडीफार लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। ऑलरेडी नीट 2023चा निकाल लागून 10 दिवस होत आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा टाइम्स नावचा एक न्यूज आर्टिकल आहे, यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जे काही MBBSचे ॲडमिशन आहेत यावर्षीचे ते 30 ऑगस्टपर्यंत होतील। म्हणजे 30 ऑगस्टच्या नंतर महाराष्ट्रातील MBBSची काउन्सिलिंग प्रोसेस संपणार आहे। तर याचा अर्थ असा आहे की लवकरच म्हणजे काही दिवसांमध्ये आता महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस त्यासोबतच ऑल इंडियाची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होऊ शकते। शक्यता अशी पण आहे की या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातील त्यासोबतच ऑल इंडिया कोटासाठी काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू होतील। या संदर्भाने जर तुम्हाला हा न्यूज आर्टिकल पाहायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स त्यासोबतच कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा आर्टिकल डिटेलमध्ये पाहू शकता। तर आता लवकरच महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात। ऑनलाईन पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 6,000 रुपये असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहेत असे विद्यार्थी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात, किंवा या संदर्भाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिली आहे ती माहिती तुम्ही एक वेळेस पाहून घ्या। तर या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। त्यासोबतच टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।